नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. पाकिस्तानी सैन्याचा जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नागरी वस्तीवर गोळीबार, 6 नागरिक ठार, 9 जखमी. राज्यासह देशभरात ठिकठिकाणी भाजपा खासदारांचं आंदोलन. काँग्रेस विकास विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची शरद पवार यांची टीका. पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माला सुवर्णपदक. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचं अजिंक्यपदाचं स्वप्न भंगलं, रौप्यपदावर समाधान. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर रवाना झाले. भारतीय पंतप्रधान पहिल्यांदाच 3.5 दशकांनंतर संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा मानला जात असून या दौऱ्यात पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वासोबत व्यापार आणि सुरक्षा या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील, तसंच तिथल्या भारतीय समुदायालाही मोदी संबोधित करणार आहेत. अमिरातीसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी भारत उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. खलीज टाइम्स या वृत्तपत्राला मुलाखत देताना ते बोलत होते. विशेषतः सुरक्षा, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रात दोन देशांमध्ये चांगलं नातं प्रस्थापित होऊ शकेल असं ते म्हणाले. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत, तसंच सुरक्षात्मक आव्हानांचा मुकाबला दोन्ही देश एकत्रितपणे करू शकतात. संयुक्त अरब अमिरातीचे नेते द्रष्टे आणि व्यावहारिक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेलं विश्लेषण आता ऐकूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूएई दौरा हा भारताच्या सामरिक, ऊर्जा व आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असा हा दौरा आहे. केंद्र शासनाचं जर परराष्ट्र धोरणाचं आपण पाहणी केली तर आपल्याला असं जाणवतं की ह्या परराष्ट्र धोरणाची विभागणी ही 5 टप्प्यांमध्ये गेलेली आहे. चौथा टप्पा हा पश्चिम आशियाचा आहे आणि 5वा टप्पा हा आफ्रिका खंडाचा आहे. पश्चिम आशियाच्या दौऱ्याची सुरुवात ही त्यांनी यूएई या देशापासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांचा पश्चिम आशियाचा दौरा हा या दृष्टिकोनातून अतिशय ऐतिहासिक असा आहे, कारण हा देश भारताला सामरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि ऊर्जा हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असणारा देश आहे. भारताचा एकूण जो व्यापार आहे त्या व्यापारापैकी 3रा क्रमांकावरती यूएई हा देश येतो. त्याचप्रमाणे भारताला जे देश तेल निर्यात करतात त्यापैकी यूएई हा 6व्या क्रमांकावरती येतो. विशेष म्हणजे यूएईचे जे लोकसंख्या आहे या एकूण लोकसंख्येपैकी 30% लोकसंख्या ही केवळ भारतीयांची आहे. त्यामुळे हा देश आपल्याला अनिवासी भारतीयांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असणारा देश आहे. यूएई हे पश्चिम आशियाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे तिथं प्रचंड पैसा आहे. त्यामुळे तेथील अरबांकडे किंवा अनिवासी भारतीयांकडे जो पैसा आहे तो पैसा भारतामध्ये मेक इन इंडिया असेल, क्लीन इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल किंवा स्मार्ट सिटीजचा विकास करण्याचे जे महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतलेले आहेत आणि त्यासाठी भारताला ज्या परकीय चलनाची आवश्यकता आहे ही परकीय चलनाची गरज फार मोठ्या प्रमाणावरती यूएई कडून भागवली जाऊ शकते. त्यामागचं आणखीन एक महत्वाचं कारण असं आहे की प्रतिवर्षी भारताला जे परकीय चलन मिळतं त्यापैकी 19% चलन हे एकट्या यूएई कडनं मिळतं. त्यामुळे यूएईचं महत्व आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या एकूणच आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी आपल्याला निरंतरपणे तेलाचा पुरवठा होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील यूएई हा अतिशय महत्वाचा देश आहे, कारण तो भारताला तेल पुरवणाऱ्या देशांपैकी 6व्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे ऊर्जा दृष्टिकोनातून देखील यूएई हा महत्वाचा आहे.
आपण तिसरा टप्पा बघणार आहोत तो म्हणजे सामरिक दृष्टिकोनाचा. आणि सामरिक दृष्टिकोनातून यूएईचं महत्व महत्वपूर्ण असल्यामुळे आपण आता त्यांच्याबरोबर संरक्षण करार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यामागचं कारण असं आहे की हिंदी महासागराचा जो पश्चिम भाग आहे त्यावरती आता चीन आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे चीनच्या वाढत्या प्रभावावरती जर अंकुश ठेवायचा असेल तर आपल्याला यूएई बरोबर संरक्षण करार हा करावा लागणार आहे. अशा प्रकारे पश्चिम आशिया दौऱ्याची सुरुवात ही त्यांनी यूएई पासून करून एक ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ काल पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 6 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. बालाकोट, हमीरपूर आणि सॉन्जिया क्षेत्रातल्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्तीवर पाकिस्ताननं अकारण गोळीबार केला, तसंच उखळी तोफांचे गोळे डागले. भारतीय सैन्यानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. संपूर्ण बालाकोट क्षेत्रात आज पहाटे 6 वाजल्यापासून गोळीबार सुरू असल्याचं वृत्त आहे. या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अनेकांनी स्थलांतर केलं आहे. नागरी वस्तीवर होणाऱ्या या गोळीबाराबद्दल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. काँग्रेस सदस्यांनी गदारोळ करून संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज रोखल्याच्या निषेधार्थ देशभरातल्या भाजपच्या खासदारांनी आज ठिकठिकाणी आंदोलन केलं. जळगावात करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार ए टी पाटील आणि खासदार रक्षा खडसे सहभागी झाले. काँग्रेसकडे कोणताही विकासाचा दृष्टिकोन नाही, केवळ विरोधाचं राजकारण करून देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वस्तू आणि सेवा करासह महत्वाची विधेयकं गदारोळामुळे रखडली असल्याचं भाजपा खासदारांनी सांगितलं. कुठलंही भ्रष्टाचार नसताना, कुठलेही आरोप सिद्ध झालेले नसताना, कुठलेही एफआयआर दाखल झालेले नाही, कुठलेही सीबीआयचे जाच झालेली नाही, अशा प्रकारे काहीही नसताना सुद्धा एक खोटे आरोप. लँड अॅक्विजिशन हे खूप महत्वाचं बिल होतं, कारण की ते प्रत्येक राज्याशी निगडीत होतं. बरेचसे मोठे प्रोजेक्ट या बिलाशी निगडीत होते, ते त्यांनी होऊ दिले नाही आणि याच्यामुळे देशाच्या विकासावर परिणाम होणार आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या निषेधार्थ नाशिकमध्येही आज भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर न झाल्यामुळे राज्याला 20,000 कोटी रुपयांपासून वंचित राहावं लागलं असा आरोप यावेळी करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे, प्रदेश चिटणीस रवी भुसारे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या आपले सरकार या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. 25 जानेवारीला हा उपक्रम मंत्रालय स्तरावर सुरू करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या 6 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी 26 जानेवारीपर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपले सरकार हा उपक्रम राबवण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस असून परभणीमध्ये घेतलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. सरकारनं दुष्काळी भागाबाबत वेगळा विचार करण्याची गरज व्यक्त करतानाच यासंदर्भात तातडीनं पावलं उचलण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मराठवाड्यातून स्थलांतर होत असल्याचं ते म्हणाले. दुष्काळाचं राजकारण कुणीही करू नये असं सांगत पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू करा, कर्ज माफ करा, शेतीला भांडवल द्या, नरेगाच्या माध्यमातून शेतीची कामं करावीत अशा मागण्या शरद पवार यांनी यावेळी केल्या. काँग्रेस पक्षानं सत्तेवर असताना कामगारांच्या हिताचे कायदे केले, पण सध्याचं सरकार हे कायदे कमकुवत करून कामगारांना वाऱ्यावर सोडतंय असा आरोप काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केलाय. हे सरकार सत्तेत आल्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात शहर काँग्रेसच्या भारतीय मजदूर विभागाच्या वतीनं मेळावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार भाई जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर आबा बागुल यावेळी उपस्थित होते. सध्याच्या सरकारनं देशातले उद्योगपती आणि बाहेरील कंपन्यांची बाजू घेऊन कामगारांची ससे होलपट सुरू केली आहे असा आरोप जगताप यांनी यावेळी केला. यंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते काल या योजनेची सुरुवात झाली. या योजनेमुळे अमरावती विभागातल्या 5, औरंगाबाद विभागातल्या 8 आणि नागपूर विभागातल्या 1 अशा एकूण 14 जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ याप्रमाणे दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो या प्रमाणात अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असल्यानं पाण्याचा नियोजनबद्ध वापर करा ही काळाची गरज आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याची जास्तीत जास्त साठवण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवावं असं आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. कोल्हापुरात सांगवडे इथं सिमेंट नालाबांधामधील साठवलेल्या पाण्याचं पूजन पाटील यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. ऊसासह सर्व प्रकारच्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल पाटील यांनी सांगवडे गावाचं कौतुक केलं. दुष्काळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे असं सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते काल ठाण्यात बोलत होते. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत असलेल्या वैद्यकीय सुविधा देखील या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुरवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे असं ते म्हणाले. नव्यानं 1 लाख विहिरी आणि 50 शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रमही सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बंधारे बांधणं, चर खोदणं अशी कामं मोठ्या प्रमाणात होत असून या माध्यमातून उपलब्ध होणारं पाणी शेतापर्यंत पोहोचवणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी इथं महाजन यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियान राबवण्यामागे गावाच्या शिवारातलं पाणी गावाला मिळावं अशी मूळ संकल्पना असल्याचं सांगून महाजन म्हणाले की शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्याला किमान 8 महिने पाणी मिळायला हवं, त्यासाठी त्याच्या शेताजवळ पाणी थांबवणं आवश्यक आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, सरपंच सोनाली खुटरे आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेमुळे सिंचन क्षमतेत वाढ होण्याबरोबरच कृषी उत्पादनातही वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 पर्यंत अंतर्गत अमरावती तालुक्यातील मासोद इथं जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सिमेंट नालाबांधामुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झालाय. पोटे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. ग्रामस्थांचा सहभाग शासनाच्या सर्वच योजनांमध्ये महत्वाचा आहे. सर्व काही सरकार करेल असं म्हणून चालणार नाही. पंचायत समितीचे सभापती आशिष धर्माळे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, कृषी सहसंचालक सुराज सरदार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोटार वाहनांशी निगडीत असलेल्या तंत्रज्ञान, इंधन, उत्सर्जन या मुद्द्यांचा परामर्श घेण्यासाठी वेगळ्या वाहतूक विभागाची निर्मिती करण्याचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा विचार आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते आज वृत्तसंस्थेशी बोलत होते. या क्षेत्राचा जलद गतीनं विकास व्हावा यादृष्टीनं ही योजना बनवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या विभागावर स्वतंत्र सचिव देखरेख करतील. निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांचं राष्ट्रीय संमेलन आज नागपूरमध्ये झालं. ईपीएस 1995 कायद्यामध्ये दुरुस्ती करून केशियारी समितीनं सुचवलेल्या शिफारशी मंजूर केल्या जाव्यात. किमान निवृत्तीवेतन 3,000 रुपये असावं, निवृत्तीनंतर वैद्यकीय सेवा मिळावी या आणि इतर मागण्या या संमेलनात करण्यात आल्या. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विविध राज्यातल्या निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. केंद्र सरकारनं नेट न्यूट्रॅलिटी म्हणजेच नेट समानतेसाठी प्रस्तावित धोरण मसुद्यावर नागरिकांची मतं तसंच सूचना पाठवण्याची मुदत 5 दिवसांनी वाढवून 20 ऑगस्ट केली आहे.
केंद्रीय दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. myGOV.in वर नागरिकांना आपली मतं किंवा सूचना पाठवता येतील. आतापर्यंत सुमारे 52,000 नागरिकांनी यावर आपलं मत पाठवलं आहे. नेट समानतेसाठी त्याअंतर्गत इंटरनेटवरच्या सर्व माहितीचा एक समान मुक्त प्रवाह वाहू देणं तसंच पैशाच्या जोरावर कोणत्याही कंपनीला प्राथमिकता न देणं हे अंतर्भूत आहे. भारत सरकारनं नेपाळला 40 रुग्णवाहिका आणि 8 बसेसची मदत दिली आहे. विविध रुग्णालयं धर्मादाय संस्था तसंच शैक्षणिक संस्थांकडे ही वाहनं सुपूर्द करण्याचा कार्यक्रम काल काठमांडू इथं भारतीय दूतावासाच्या प्रांगणात झाला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. नेपाळमधले भारताचे राजदूत रणजित राय यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा संदेश वाचून दाखवला. शेजारी देशातल्या शांतता स्थैर्य आणि विकासासाठी भारत नेहमीच मदतीचा हात पुढे करेल असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा संयुक्त युद्ध अभ्यास येत्या 9 सप्टेंबरपासून अमेरिकेत लुई मॅकॉर्ड इथं सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 2004 साली झालेल्या भागीदारी कार्यक्रमानुसार हा 11वा सराव कार्यक्रम आहे. या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधलं सहकार्य मजबूत होईल तसंच परस्परांपासून शिकताही येईल असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून काल मुंबईत गौरव शर्मा या युवकानं माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. गौरवनं गिरगावातल्या 250 फूट इमारतीवर स्पायडरमॅन सारखी सरळसोट चढाई करत झेंडा फडकावला. हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अथांग सागराच्या अंतरंगात सृष्टीची अनेक गुपितं दडली आहेत, मात्र ती पाहण्यासाठी स्कूबा डायव्हिंग या साहसी तंत्राचा आधार घ्यावा लागतो. आता या तंत्राचं प्रशिक्षण देणारी संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं सुरू होतीये. समुद्राच्या अंतरंगात खोलवर असलेलं विलोभनीय सृष्टीसौंदर्य निहाळण्यासाठी स्कूबा डायव्हिंगचं ज्ञान असावं लागतं. अंदमान, लक्षद्वीप, पद्दुचेरी या ठिकाणी स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, मात्र राज्यात ही कमतरता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं दूर केली आहे. सिंधुदुर्गमधील मालवण इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वेटिक स्पोर्ट्स अर्थात इस्डा ही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण संस्था लवकरच पर्यटकांच्या सेवेत रुजू होतीये. आम्हाला जास्त पहिल्यांदा खूप जे एक्सप्लोजर आहे ते आम्हाला सिंधुदुर्गातलं दिसलं. सिंधुदुर्गात मग आम्ही काही स्पॉट्स आहेत म्हणजे पाण्याच्या खाली पर्वताच्या रांगा आहेत जे स्कूबा डायव्हिंगसाठी अतिशय उपयुक्त ते आहेत. ह्या इन्स्टिट्यूटचं असं वैशिष्ट्य आहे की एका फॅसिलिटीमध्ये सगळ्या जे इन्फ्रास्ट्रक्चर स्कूबा डायव्हिंगसाठी लागतं ते ह्या फॅसिलिटीमध्ये आहे. आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वात महत्वाचं की आपल्याकडे हा जो ट्रेनिंग पूल आहे हा डेडिकेटेड टू स्कूबा डायव्हिंग ट्रेनिंगसाठी हा पूल आहे. हा पूल इंडियातला सर्वात डीप पूल आहे. या केंद्रात 25 फूट खोल तरण तलावाची निर्मिती स्कूबा प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. स्पीड बोटींसह स्कूबासाठी आवश्यक अद्ययावत साधन सामग्रींनी हे केंद्र सज्ज आहे. स्कूबा डायव्हिंगमधील सर्वोच्च अशा पेडी या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता या संस्थेला मिळाल्यानं हौशी ते तज्ज्ञ स्कूबा डायव्हर्सना इथं परिपूर्ण प्रशिक्षण मिळणार आहे. स्कूबा फक्त धाडसी क्रीडा प्रकारच नाही तर समुद्र विज्ञान संशोधन, सागरी बचाव कार्य, नौदल, सीमा सुरक्षा दल या क्षेत्रातही स्कूबाचं प्रशिक्षण आवश्यक असतं. या सर्वांसाठीच ही संस्था अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे प्रणेते कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची 125वी जयंती आज कोल्हापुरात अभिनव उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. आज जागतिक छायाचित्रण दिन आहे. याचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं पोर्ट्रेट छायाचित्रण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणताही कृत्रिम प्रकाश न वापरता उपलब्ध छायाप्रकाशात काढलेल्या या पोर्ट्रेटसाठी भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत 70 अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
मुंबईत बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे कला दालनात कला कौशल्य प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या आर्ट बँड या संस्थेच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पारंपरिक ज्ञानाच्या शाळा सुरू केल्या तर जगण्याची ओळख नसलेला उपेक्षित वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल असं मत ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. समरसता गुरुकुल शिक्षण संकुलाचे समन्वयक असलेल्या प्रभुणे यांना काल सांगलीत समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि रोख 21,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भटक्या समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रभुणे यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपुरात आज राष्ट्रवादी काँग्रेस लोकगर्जना फाउंडेशन आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीनं तंबाखू विरोधी आणि कर्करोग जागृती अभियान राबवण्यात आलं. माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून तंबाखू आणि गुटख्याच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात आलं. गांधी पुतळ्यापासून पत्रकं वाटून कार्यकर्त्यांनी तंबाखू विरोधी जनजागृती केली. तंबाखू आणि कर्करोग याच्याबद्दल जनजागृतीसाठी आम्ही अशा प्रकारचे आम्ही पॅम्पलेट्स हे छापलेले आहेत आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती की कर्करोग कशा प्रकारे तंबाखूमुळे होतो, खर्रामुळे होतो, गुटख्यामुळे होतो, तरुणांमध्ये हा जो रोग पसरून राहिला आहे या संबंधामध्ये पूर्ण नागपूर शहरामध्ये जनजागृती अभियानाची सुरुवात महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून आम्ही सुरू करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आर आर आबांची जी मृत्यू झाली त्या कर्करोगामुळे झाली आणि त्या या विषयावर जर जनजागृती केली तर खऱ्या अर्थाने आर आर आबांना ही श्रद्धांजली राहील. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार चित्रलेखा राजे भोसले यांचं नागपुरात दीर्घ आजारानं आज सकाळी निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांनी 12व्या लोकसभेत 1998-99 या काळात रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. दिवंगत माजी खासदार तेज सिंगराव भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. पोलंडमधल्या ब्रोक्लेव्ह इथं सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं काल सुवर्णवेध केला. या स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात अभिषेकनं पुरुष गटातल्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. सांघिक प्रकारात कांस्य पदकानं हुलकावणी दिल्यानंतर अभिषेकनं वैयक्तिक प्रकारात इराणच्या इस्माईल इबादीवर 148-145 असा विजय मिळवला. इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचं अजिंक्यपदाचं स्वप्न भंगलं. आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीननं सायनाचा 16-21-19-21 अशा गेममध्ये पराभव केला, त्यामुळे सायनाला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे. या संदर्भात क्रीडा पत्रकार पराग फाटक यांनी दूरदर्शनकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सायना नेहवालने जकार्ता इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच पहिला भारतीय असल्याचा अंतिम फेरीत धडक मारल्याचा पराक्रम केला. अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिन मारिनने तिच्यावर मात केली, मात्र अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
चायना नेहवालकडे ऑलिम्पिक पदक आणि राष्ट्रकुल पदकांची अनेक संख्या आहे. तिच्या खात्यावर सुपर सिरीज स्पर्धांची अनेक जेतेपदे आहेत. मात्र जागतिक अजिंक्य स्पर्धेत सलग 5 वर्ष जेतेपदाने तिला हुलकावणी दिली होती. सलग 5 वेळा उपांत्यपूर्व फेरीतच तिला या स्पर्धेत परतावं लागलं होतं. अनेकदा दुखापतींमुळे तर अनेकदा खेळातील सातत्याच्या अभावामुळे या स्पर्धेत नेहमीच तिला पदकाने हुलकावणी दिली होती. जागतिक अजिंक्य स्पर्धेत 1983 साली प्रकाश पदुकोण यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर 28 वर्षांनी ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी 2011 मध्ये कांस्य पदक पटकावलं आणि PV सिंधूने 2013 आणि 2014 मध्ये सलग 2 वर्ष कांस्य पदकाची कमाई केली. एवढं सगळं असूनही सायना नेहवालला मात्र या स्पर्धेने पदकापासून वंचित ठेवलं होतं. मात्र या वेळेला प्रत्येक फेरीत चांगली दमदार कामगिरी करत सायनाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीसह तिचं रौप्य पदक निश्चित झालं. जेतेपदासाठीही ती उत्तम खेळ करेल असा विश्वास होता. मात्र स्पेनच्या कॅरोलिन मारिनने आपलं जेतेपद कायम राखत खणखणीत खेळासह आपण निर्विवाद वर्चस्व आणि प्रभुत्व असल्याचं सिद्ध केलं आणि सायनाला नमवलं. जरी सायनाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला असला तरी अंतिम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल पाहणं पण खूप कठीण गोष्ट आहे. सातत्यपूर्ण खेळ आणि एकापेक्षा एक अव्वल प्रतिस्पर्ध्यांना नमवण्याची किमया केल्यानंतरच हे साध्य होऊ शकतं. आणि एक जो सल होता, जो या स्पर्धेत पदकाचा पदक न मिळाल्याचा सल होता, तो या विजयाने उपविजेपदाने दूर होईल यात शंकाच नाही. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. पाकिस्तानी सैन्याचा जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नागरी वस्तीवर गोळीबार, 6 नागरिक ठार, 9 जखमी. राज्यासह देशभरात ठिकठिकाणी भाजपा खासदारांचं आंदोलन, काँग्रेस विकासविरोधी राजकारण करत असल्याचा आरोप. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची शरद पवार यांची टीका. पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माला सुवर्णपदक. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचं अजिंक्यपदाचं स्वप्न भंगलं, रौप्य पदकावर समाधान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.